okay so very good morning once again and uh, i think uh, are you getting my screen yes, yes sir. Okay. okay okay fine so uh, let me introduce myself uh, my name is uh, avinash mote and uh, i am working with uh, training and placement office uh, of the institute as a training and uh, alumni affairs dean and uh, today uh, we are going to discuss a uh, very interesting topic right uh, from the start so from the point when you have started your engineering journey uh, you are just uh, listening about physics and chemistry and mathematics and english right so uh, apart from that uh, there are so many other things right because uh, this physics and chemistry and mathematics is uh, a temporary part, and uh, things actually uh, you are going to deal is uh, when you will uh, pass out from uh, this institute. So when you will face an outside world, that time actually uh, you will have to see what are your skills and how these are going to help you, right? Uh, whatever the syllabus, whatever the subjects you are going to study uh, that are time being.

तर त्याचा सगळ्यात अगोदर आपल्याला रेजिस्टन्स ओके गेटिंग व्हॉल्यूम लेस वेट इज इट फाईन इट फाईन नाव आर यू गेटिंग व्हॉल्यूम प्रॉपरली येस सर ओके राईट सो बेसिक थिंग काय आहे की चेंज कोणताही आपल्या बॉडीला ऍक्सेप्ट नसतो राईट म्हणजे ट्रान्झिशन जे आहे ते इझिली ऍक्सेप्ट कधीच होत नाही बॉडीला सो यू विल हॅव अ प्रॅक्टिस ऑफ दॅट यू विल हॅव अ प्रॅक्टिस ऑफ दॅट विल इमिडिएटली गेट अटॅच विथ दॅट तर त्याची अगोदरपासून जर प्रॅक्टिस असेल तर काय होईल की दॅट विल नॉट बी अ न्यू प्लेस फॉर यू इट विल नॉट बी अ न्यू प्लेस फॉर यू रुटीन रुटीन जर असेल तर ते इट इज गोइंग टू बी ॲज लाईक अन युज्युअल ओके सो दॅट वी आर प्रिपेअरिंग अवर माइंडसेट इन दॅट डिरेक्शन

और इट मे बी युअर एंटरप्रियरशिप बिझनेस बिझनेस प्रोफाईल बी दिअर ऑर युअर कॅम्पस प्लेसमेंट बी दिअर ऑर इव्हन गव्हर्मेंटर पी एस यू जॉब इस इंजिनिअरिंग सर्व्हिस देर आर सो मेनी ऑपर्च्युनिटीज आता आपला थोडासा महाराष्ट्रीयन लोकांचा माइंडसेट असा आहे की बरेचसे लोक तुम्ही जर समजा एक छोटासा एक्झाम्पल देतो तुम्ही कधी रेल्वे डिपार्टमेंटला किंवा रेल्वेला विजिट करा इंडियन पोस्टला विजिट करा जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत ओके दे आर यल फाइंड मोस्ट ऑफ द ऑफिसर्स आर फ्रॉम नॉर्थ इंडिया साऊथ इंडिया अँड मोस्टली फ्रॉम नॉर्थ इंडिया कधी बघितलं तुम्ही आय एस लोक आता आता थोडस महाराष्ट्रीयन लोकांचं त्याच्यामध्ये डेन्सिटी वाढायला लागली आहे परंतु तुम्ही रेल्वेमध्ये वगैरे बघा ऑफिसर्स कोण असतात दोन नावाले ऑफिसर्स असतात म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन नाव कसं आहे की तीन अक्षरावाले नाव आहे अविनाश अनिल मोटे फर्स्ट नेम फादर नेम इंडिया देर इज देर आर ओनली टू नेम्स

क्लार्क असतील लोकल लेवलला ओके अँड ऑफिसर लेवलला पीपल्स आर सो दिस इज बिकॉज ऑफ ओनली अवेअरनेस अवेअरनेस म्हणजे काही माहिती न असणे हा त्यातला मेन इश्यू आहे नाव टुडे वी आर गोइंग टू गेट दॅट इन्फॉर्मेशन आर द ऑप्शन सो दॅट यू कॅन गो फॉर दॅट डिरेक्शन ओके स्लोली स्लोली विल हा इफ यू आर हॅव्हिंग ए क्वेरीट देक दॅट क्वेरी and it is irrespective of the branch okay i have taken a presentation in such a way that it will be common to uh, all the uh, branches right so uh, here are some of the options just a minute right so uh, basic uh, broad options i have given here the main main um, career choices i have, they either you can skill first time campus placement second

ओके कॅम्पस प्लेसमेंट इज अ र पार्ट अँड अनदरंट पार्ट ओके सो फर्स्ट ऑफ ऑल द सेकंड ऑप्शन गेट कॅट जी आर ई टफेल अँड सीई टी राईट सो दीज आर ऑल एंट्रस एक्झाम्स ओके आता तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगसाठी सीई टी एक्झाम दिली जे आर जेई एक्झाम दिली सिमिलर काइंड ऑफ एक्झाम्स आर देअर विच विल गिव्ह यू सो मेनी ऑप्शन्स ओके नाव द फर्स्ट

शिपयार्डच्या कंपनीज आहेत ओके स्टीलच्या कंपनी आहेत ओ एन जी सी आहेत कोलच्या कंपनीज आहेत ओके सो देर आर सो मेनी कंपनीज सो सो दीज कंपनीज दीज कंपनीज आर दीज कंपनीज आर देअर विच आर कॉल्ड एज अ गव्हर्नमेंट कंपनीज विच इज कॉल्ड एज अ गव्हर्नमेंट कंपनीज ओके सो दिस गव्हर्नमेंट कंपनीज रिक्रूटमेंट इज थ्रू गेट कॅट आहे ओके जी आर ई आहे टफेल आहे सीई टी आहे ओके ना हे डिफरंट डिफरंट एरिया साठी एक्झाम्स आहेत कॅट आहे ती एम बी एस साठी आहे जी आर ई टफेल जर तुम्ही एक्झाम क्वालिफाय केलेत तर यू विल गेट ऍडमिशन फॉर एम एस मास्टर ऑफ सायन्स मे बी इन यू एस ए रशिया आर अमेरिका ओके इन दिस कंट्रीज तर त्या ठिकाणी ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला हे जीआरई टफेल एक्झाम हे करावं लागते टी आहे ती एमबीए साठी ओके युअर इंजिनिअरिंग टी डिफरंट एम बी एस टी ओके दिस ऑल्सो विल सी ओके देन सेंट्रल देस नाय वन वी सी ओके द फर्स्ट ऑप्शन सेंट्रल सर्विसेस सर्विसेस सेंट्रल म्हणजे काय की ज्या एक्झाम्स सेंटर थ्रू कंडक्ट केल्या जातात आपण काय करणार आहे की इंजिनिअरिंग स्पेसिफिक बघणार आहे इंजिनिअरिंग स्पेसिफिक ओके सो सेंट्रल सर्विसेस मध्ये तीन टाईप्सच्या मोस्टली एक्झाम येतात आणि त्याच्यामध्ये आहे आयई एस आय एस सी डी एस ओके यू आर अवेअर अबाउट एस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आपल्याला कलेक्टर माहिती आहे डेप्युटी कलेक्टर माहिती माहित मंत्रालयातले सचिव माहिती आहेत माहित आर ऑल आय एस ऑफिसर्स युअर राईट सो दिस आय एस इज लाईक एन सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आय एस इज कॉल्ड सिव्हिल सर्व्हिस एक्झाम राईट अँड इन दॅट सिव्हिल सर्व्हिस एक्झाम देर आर सो मेनी कॅटेगरीज एक आय एस तुम्हाला ब्रॉड कॅटेगरी दिली तर त्याच्यामध्ये आय एस आहे आय पी एस आहे आय आर एस आहे, आएस आहे. परंतु हे सेंटरली काय केलं जातं की दिस इज कॉल्ड एज सेंट्रल सर्व्हिसेस तुमच्या रँक नुसार तुमच्या चॉईसनुसार मग तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मिळेल आय इंडियन पोलीस सर्व्हिस मिळेल आय इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस मिळेल आय इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस मिळेल आय सी आय एस सी अशा भरपूर कॅटेगरी त्याच्यामध्ये दिस इज कॉल्ड एज अ सेंट्रल अँड दीज आर ऑल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हे कोणी पण देऊ शकतं इंजिनियर पण देऊ शकतो डॉक्टर पण देऊ शकतो बी वाला पण देऊ शकतो बी कॉम वाला देऊ शकतो क्वालिफिकेशन इज रिक्वायर्ड क्वालिफिकेशन बेसिक डिग्री असावी हा फक्त याचा इश्यू काय आहे आय एस चा की आय एस मध्ये फॉर दॅट आणि तुम्ही शेवटची जर रिक्रुटमेंट बघितली फायनल फायनल सिलेक्शन जर बघितलं तर मोस्टली इट इज अ वन थाउजंड एक हजाराच्या आसपास त्याचं सिलेक्शन असतं टोटल सगळं आय ए एस आय पी एस आय आर एस सगळे म्हणून ओके सो द सिलेक्शन रेशो आउट ऑफ टेन लॅक देर इज ओनली वन थाउजंड सिलेक्शन ह्यूज कॉम्पिटिशन बट इट्स अ जॉब ओके ना याचा इश्यू काय आहे फक्त इफ यू आर इंटरेस्टेड नो प्रॉब्लेम यू कॅन अपेयर फॉर दॅट फक्त इन आय एस यू विल अपेयर फॉर सब्जेक्ट लाईक हिस्ट्री ज्योग्राफी इंडियन पॉलिटी म्हणजे तुम्हाला एन पासून पाचवीपासून दहावीपासून सगळा इतिहास जॉग्राफी हिस्ट्री पॉलिटी हे सगळं माहीत पाहिजे ओके अँड अपार्ट फ्रॉम दॅट यू कॅन सिलेक्ट फॉर इंजिनिअरिंग ते पण तुम्ही घेऊ शकता बट दॅट इज अ वेरी लेस क्वांटिटी नॉन टेक्निकल सब्जेक्ट सुद्धा असतील ओके सो दिस इज आय एस इज अ डिफरंट कॅटेगरी ओके मोस्ट इम्पॉर्टंट इज युअर एस इज ऑल्सो देअर कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस ऑल्सो बट लिमिटेड टू द ओनली डिफेन्स एक मेजर लेवलला म्हणजे कर्नल मेजर हे तुम्हाला असेल असेल त्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत तर तर चांगल्या रँकमध्ये जर ऑफिशियल ऑफिशियल म्हणून जायचं सी डी एस इज वन ऑफ द पार्ट त्याला देखील डिग्री लागते कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस ओके हिअर वी आर टू फोकस इज आय ई एस मे बी यू आर फर्स्ट टाइम लिसनिंग अबाउट दिस इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस ओके इंजिनिअरिंग सर्विसेस इज स्पेसिफिकली फॉर इंजिनियर्स स्पेसिफिकली फॉर इंजिनियर्स याच्यामध्ये तुमचं बी ए वाला बी कॉम वाला कॉमर्स वाला आर्ट सायन्स डिग्री एम बी बी एस कोणी नसेल ओनली इंजिनियर्स विल बी दिर फॉर दिस एक्झाम इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ओके आणि जॉब देखील सुपर क्लास वन असेल यू विल गेट अन ऑफर ऑफ सुपर क्लास वन ऑफिसर ऍडव्हानेज काय म्हणजे आय एस पण आहे आय एस पण आहे पण मेन ॲडव्हानेज काय की ई एस मध्ये ऐंशी टक्के सिलेबस हा टेक्निकल आहे म्हणजे चार वर्षामध्ये इंजिनिअरिंग जे शिकणार दॅट इज दी आय ई एस आणि एक ट्वेंटी पर्सेंट थोडासा ऑप्शनल ते पण डिस्क्रिप्टिव्ह नाही ऑप्शनल ऑप्शनल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जनरल स्टडी आणि जनरल अवेअरनेस वरचे असतील म्हणजे काय करंट अपडेट्स काय जी के हा थोडासा ट्वेंटी पर्सेंट पार्ट ओके सो दॅट इज ट्वेंटी पर्सेंट आणि एटी पर्सेंट हे तुमचं काय असणार आहे इंजिनिअरिंग ओके आणि यू विल हॅव ओनली थ्री पेपर्स ओके दोन ऑप्शनल आणि एक कन्व्हेन्शनल आणि थर्ड कॅटेगरी इंटरव्ह्यू एवढेच पण तुम्ही जर आय एस बघायला गेला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पेपर्स आहेत ओके सो इट इज अ व्हेरी व्हेरी इझी टू क्रॅक द आयई एस व्हेरी व्हेरी इझी तुम्हाला जर मी मेरिट सांगितलं आयई एस चा तर यू विल गेट अमेज्ड पंचावन्न टक्के जर मार्क पडले तुम्हाला रिटर्न एक्झाममध्ये पंचावन्न टक्के मार्क तर पंचावन्न टक्के मार्क्स पडले थ्री विल गेट अँड कॉल लेटर फॉर द इंटरव्ह्यू सी द क्वालिफिकेशन क्राइक्टली फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स आय एम टॉकिंग अबाउट द ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी इज दी फिफ्टी फाईव्ह टू फिफ्टी सेवन पर्सेंट इज दी रिक्वायरमेंट त्याच्यापेक्षा जास्त मार्क uh, पडले म्हणजे एक बाराशे मार्क्सचा पेपर असतो हजार बाराशे मार्क्सचा साडेपाचशे सहाशे मार्क्स आले तरी यू विल गेट कॉल लेटर फॉर द इंटरव्ह्यू ओके इंटरव्ह्यू पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी टेक्निकलच असतात मीन्स यू यू इन बेस्ड ऑन आर गेटिंग सुपर क्लास वन जॉब सेंट्रल गव्हर्मेंट द मोस्ट ऍडव्हान्स वन ओके त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहेत हे आपण बघूयात पुढे नेक्स्ट ऑप्शन आहे एस एस सी ओके स्टाफ सिलेक्शन कमिशन ओके सी थ्रू काय असते की जसं आपल्या स्टेट सर्व्हिसला एम पी एस सी एक्झाम कंडक्ट करते सगळ्या महाराष्ट्रातल्या डिपार्टमेंटसाठी तर तसं सी काय करते की हे जे सेंट्रल सर्व्हिसेस आहेत आय एस आय एस सोडून सर्व्हिसेस सोडून बाकी जे आहेत रेल्वेज आहे पोस्टल डिपार्टमेंट आहे असे बरेचसे सेंट्रलचे डिपार्टमेंट आहे सेंट्रल पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे सेंट्रल वॉटर इरिगेशन डिपार्टमेंट आहे सम डिफेन्सचे कॅटेगरी आहेत तर त्याच्यासाठी ज्युनियर इंजिनियर सेक्शन इंजिनियर असिस्टंट इंजिनियर हे ज्या पोस्ट आहेत यासाठी सी रेग्युलरली एक्झाम कंडक्ट करते तर एसएससी हा एक बेस्ट ऑप्शन आहे टोटली टेक्निकल एक्झाम ओके नॉन टेक्निकल एक्साम सुद्धा सी कंडक्ट करते व्हेरी व्हेरी इझी ओके व्हेरी व्हेरी इझी एक्झाम्स स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बेस्ट थिंग काय की तुम्ही एमपीएससी तुम्हाला माहित असेल एमपीएसी कसं होतं बघा जनरली आज एक्झाम होणार सॉरी आज नोटिफिकेशन जर आलं एक्झामचं तर सहा महिन्याने एक्झाम होते प्रिलिम त्या सहा महिन्याने झालं एक्झामचा एक वर्ष रिअर रिजल्ट लागतो प्रिलीमचा त्यानंतर मेंन्सला एक वर्ष इंटरव्यूची डेट व्हायला सहा महिने आणि रिझल्ट लागायला एक दोन दोन वर्ष म्हणजे तीन ते चार वर्षाचं सायकल होतं एका एक्झाममध्ये एक तसं एस एस सी नाहीये ऑल द सेंट्रल एक्झाम्स आर प्री डिफाईंड टाइम लिमिट इज प्रि आज नोटिफिकेशन आलं दोन दिवसांनी एक्झाम होणार आहे तर दोन दिवसांनीच एक्झाम होईल त्याच्यानंतर चार दिवसांनी जर लागत असेल तर चार दिवस लागेल ओके सो इज बेस्ट थिंग अँड रेग्युलर एक्झाम्स असतात ओके ओके सो इज वन पार्ट इफ यू पेन नोट थर्ड आहे डिफेन्स सर्व्हिसेस आता ही एक सेपरेट एंट्री आहे डिफेन्स सर्व्हिसेसची राईट कसं होतं की uh, आपण जनरल भरती तुम्ही ऐकली असेल जनरल जे दहावी बारावी वर्ण असते त्याला डिग्री पण लागत नाही त्या भरतीला तुम्ही बघितलं असेल किती कॉम्पिटिशन असतं फिजिकलसाठी लोक पाच पाच वर्ष तयारी करतात आणि त्याच्यानंतर टेक्निकल असतं मेडिकल टेस्ट असते रिटर्न एक्झाम असते एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला भरतीमधून एक नॉर्मल लेवलला एंट्री मिळते पण डिफेन्समध्ये टेक्निकल एंट्री ऑल्सो दे सेपरेटली आर्मी नेव्ही एअरफोर्स अँड ऑल द थ्री स्ट्रीम्स आर ओपन फॉर गर्ल्स ऑल्सो नाव ओके सो ऑल द स्ट्रीम्स आर देअर फॉर गर्ल्स ऑल्सो आता याच्यामध्ये काय की टेक्निकल एंट्री मध्ये काय असणार की तुमचा जॉब टेक्निकल असणार ओके टेक्निकल जॉब म्हणजे काय असणार थर्ड इयर मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचं नेव्ही एअरफोर्स आणि आर्मीचं त्याच्या थ्रू तुम्ही एनरोल करून त्याची एक्झाम देऊन इंटरव्यू होईल सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ओके अँड यू विल गेट अन ऑफर लेटर सिम्पल अँड टेक्निकल एंट्रीमध्ये काय असणार आहे की जसं तुम्हाला नॉर्मल एंट्री जर केली भरतीमधून जर गेलात तर प्रत्येक तुम्हाला बॉर्डरवर थांबवला जाणार आहे इज रिमोनरेशन हे सगळं जनरल कॅटेगरी पेक्षा जास्त असणार जनरल जे आहेत भरती थ्रू गेले त्यांच्यापेक्षा जास्त असणार रँक मोठी असणार ओके सो दॅट इज ऑलसो एन ऑप्शन त्याच्यामध्ये टेक्निकल पेपर्स आहेत त्याच्यामुळे जे इंजिनिअरिंग मध्ये आहे तेच त्या ठिकाणी असणार ओके तर सेंट्रल मध्ये हे बेसिक तीन ऑप्शन आहेत आय एस सोडून द्या हा जनरल कॅटेगरी आहे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ई एस स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी अँड डिफेन्स सर्व्हिसेस नेक्स्ट आहे दिस यू नो स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे काय तहसीलदार तलाठी याच्यासाठी आहे स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस एज लाईक सिव्हिल सर्व्हिस त्याच्यामध्ये काय असणार स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये सगळे सब्जेक्ट असणार टेक्निकल नॉन टेक्निकल आणि याचे तुम्हाला जसं तुम्हाला आय एसचं सांगितलं की दहा लाख बसतात आणि एक हजार शेवटला जॉब मिळतं सिमिलर आहे एमपीएससी जा। पुण्यामध्ये जाऊन बघा पुण्यामध्ये दुसरी पॉप्युलेशन कमी आहे आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या लोकांची पॉप्युलेशन जास्त आहे म्हणजे एवढे स्टुडंट आहेत त्या ठिकाणी की ते स्टुडंट प्रिपेअर करणारे स्टुडंट जास्त आहेत आणि लोकल पुण्याची पॉप्युलेशन कमी आहे ओके दिट इज द थिंग ओके आणि तुम्हाला हे पण माहित असेल तयारी तु करणारे पाच पाच सहा सहा वर्ष तयारी करतात आणि शेवट काहीच मिळत नाही वापस येतात

State uh, सेल, सेल, स्टेट टेक्निकल सर्विसेस आता याच्यामध्ये आहे टेक्निकल एंट्री तुमचं एम एस सी बी असेल त्याच्यामधला ज्युनियर इंजिनियर असेल पीडब्ल्यू डी असेल त्याच्यामधला ज्युनियर इंजिनियर असेल पंचायत समिती असेल त्याच्यातला ज्युनियर इंजिनियर असेल असे भरपूर सेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती स्टेट गव्हर्नमेंटचे येणारे सगळे सेक्शन याच्या अंडर जे तुमचं एम एस आर टी सी आहे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कमिशन त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर असतो वर्कशॉप सुपरिंटेंडंट असतो बस डेपो आपला ओके स्टेट ट्रान्सपोर्ट सर्विसेस तर हे सगळे दिस कम्स अंडर द स्टेट टेक्निकल सर्विसेस आणि या ठिकाणी बेनिफिशियल काय तर दिस इज ओन्ली फॉर इंजिनियर्स दिस इज ओनली ओनली फॉर इंजिनियर्स सो दिस ऑप्शन इज ऑल्सो देअर स्टेट टेक्निकल सर्विसेस अँड यू विल हॅव मोस्ट ऑफ द टेक्निकल पेपर्स यातला आर टी ओ हा एक पार्ट आहे बेसिकली फॉर मेकॅनिकल इंजिनियर्स राईट आर टी ओ इज अ डिफरंट इशू बिग इशू नाही मिळत ए असिस्टंटी म्हणून त्याची जॉईनिंग असते राईट अँड व्हेरी व्हेरी सिंपल एक्झाम बेसिक एक्झाम इंजिनिअरिंगचे कॉमन नॉलेज असेल तर इझिली तुम्ही एक्झाम हे करू शकता क्रॉस करू शकता आणि सेकंड आहे डिपार्टमेंटल डिपार्टमेंटल डिपार्टमेंटलमध्ये काय असते की कधी कधी एम एस टी सी सेपरेटाईजमेंट काढती म्हणजे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट जे आहे बस सर्व्हिसेस सेपरेटाईजमेंट असते वर्कशॉप सुपरिटेंडंटसाठी बस डेपो मॅनेजरसाठी किंवा एम एस सी बी आहे नाव इट इज नॉट एस सी बी इट बी डिस्ट्रीब्युशन वेगळे ट्रान्सफर वेगळे ओके सो इलेक्ट्रिसिटी बोर्ड दे आर ऑल्सो हॅव्हिंग सेपरेट रिक्रुटमेंट मेनी टाइम्स ओके

ओके ओके जस्ट चेक युअर मोबाईल बिकॉज आय थिंक फ्रॉम माय एंड इट्स ओके सो तर आता एमबीए जो आहे एम बी ए ऑप्शन नॉलेज लिसन केअरफुली डोंट कन्सिडर दिस एज एज लाईक अ नॉर्मल ऑप्शन एमबीए ऑप्शन आता प्रत्येक गोष्ट कशामध्ये पैशामध्ये आपण काउंट करतो किती लाखाचं पॅकेज मिळालं किती हजाराचा पॅकेज मिळालं कसला जॉब मिळाला बरोबर आहे की नाही तर तुम्ही जर बघायला गेलात तर जसं आपल्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये आय आय टीज असतात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आय आय टीज आहेत एन आय टीज आहेत ठीक आहे ना ज्याला आपण म्हणतो की इंजिनिअरिंगमधले प्रीमियर इन्स्टिट्यूट तसं एम बी एमध्ये आय आय एम्स आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम लाईक आय आय एम अहमदाबाद आय आय एम कॅलिकट आय आय एम कोझिकोड आय आय एम बँगलोर ओके टॉप मोस्ट आहे तसं आपलं टॉप मोस्ट काय आय एस बँगलोर इंजिनिअरिंग मध्ये तसं टॉप मोस्ट एम बी ए आहे आय आय एम अहमदाबाद अँड इफ यू विल गेट ऍडमिशन इन आय आय एम अहमदाबाद फॉर एम बी ए देअर पॅकेज रेंज इज लाईक फिफ्टी लॅक सिक्स्टी लॅक वन सी आर वन पॉईंट फाईव्ह सी आर टू सी आर एवढं पॅकेज मिळतं म्हणजे गुगल मायक्रोसॉफ्ट फेसबुक यासारख्या कंपन्या ज्या आहेत ते डायरेक्ट हायरिंग करतात त्या ठिकाणावर आणि पॅकेज कमीत कमी रेंज वीस ते पंचवीस लाखाचे असते तिथून पुढे सगळे पॅकेज असतात ओके सो दॅट इज थ्रू कॅट कॉमन ॲप्ट्यूड टेस्ट कॅट ओके ऍप्टीट्यूड टेस्ट असते इंग्लिश आणि ऍप्टीट्यूड असतं परंतु लेवल ऑफ कॅट इज अ व्हेरी व्हेरी हाय जे बऱ्यापैकी डिफिकल्ट असते ओके सो दॅट इज थ्रू कॅट सो इफ यू वॉन्ट ऍडमिशन फॉर एमबीए इन अ रिप्युटेड इन्स्टिट्यूट यू विल हॅव टेपेअर फॉर कॅट काही इन्स्टिट्यूट मॅट थ्रू करतात मॅनेजमेंट टेस्ट आणि हे झॅट आहे एक इन्स्टिट्यूट ते सेपरेट आहे दुसरी आहे जे आर आणि टफेल आपल्या महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं एम बी एल तर सीईटी आहे ओके दुसरा ऑप्शन आहे हायर जर्मनी एस युएसएसआर म्हणजे रशिया त्यासाठी तुम्हाला लागेल जे आर ए आणि टफेल आता हा एक ऑप्शन मी का सांगत आहे की आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर्मनी घेतलं तर जर्मनीमध्ये जे ची गरज लागत नाही तुम्ही जर्मन लँग्वेजचा कोर्स करा जर्मन लँग्वेजचा लेवल वन लेवल टू चा कोर्स करा त्यांची लँग्वेज तुम्ही एक वेळ शिकाल नॉट रिक्वायर्ड ऑफ रीड अँड राइट तेवढं जरी जर्मन लँग्वेजचा कोर्स केला तर तुम्हाला त्या ठिकाणी एम एस साठी ऍडमिशन मिळतं जसं आपल्या इथे टेक आहे ई आहे तसं एम एस आहे आणि जर्मनीमध्ये अशी पॉलिसी आहे की त्यांच्या इथले एज्युकेशन हे इंडस्ट्रीला ओरिएंटेड आहे इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंट हे कनेक्टेड आहेत एज्युकेशनला म्हणजे तुम्ही एम एस ऍडमिशन मिळाला म्हणजे तुम्हाला जर्मनी मधला जॉब शुअर झाला और यू कॅन गेट अ जॉब इन युएस ए टू जी आर एन टफेल जी आर एन टफेल साठी तुमचं इंग्लिश चांगलं लागतं एकदम बेस्ट इंग्लिश ओके सो इफ यू गेट द दॅडमिशन फॉर एम एस और एम एस प्लस पीएच डी प्रोग्राम या ठिकाणी तुम्हाला सेपरेटली पे करायची गरज नाहीये बिकॉज देअर यू आर गोइंग टू गेट स्कॉलरशिप दॅट गव्हर्नमेंट आर प्रोव्हायडिंग स्कॉलरशिप ओके आणि जर स्कॉलरशिपच्या अमाऊंट जर तुम्ही बघितली जर्मनी सारख्या ठिकाणी तुम्हाला जर एम एस साठी ऍडमिशन मिळालं मास्टर ऑफ स्टडी देन यू विल गेट अँड स्कॉलरशिप ऑफ अॅन्युअल स्कॉलरशिप ऑफ अराउंड नाईन लॅक रुपीज की जे तुम्हाला इथं पॅकेज सुद्धा मिळायला अवघड जातं इंडियामध्ये तेवढं तुम्हाला स्कॉलरशिप मिळते जर्मनी मध्ये युएसए मध्ये युएसएसआर मध्ये तिथल्या गव्हर्नमेंटची तिथल्या युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळते ओके सो इन दॅट स्कॉलरशिप यू कॅन मॅनेज एव्हरीथिंग युअर ट्रॅव्हल

जर जर्मनीमध्ये जर जायचं असेल तर स्पेसिफिकली काय करावं लागतं की जर्मन लँग्वेजचा कोर्स करावा लागतो त्याच्यामध्ये काय असतं की जर्मन लँग्वेज आहेत ओके असत मध्ये मध्ये जर जायचं जी आर ई टफेल जी आर ई आणि टफेल जसं तुम्ही एमबीए साठी कॅड बघितलं तसं हे एम एस साठी मास्टर ऑफ सायन्स साठी जी आर ई टफेल आहे की ज्यामध्ये तुमचं इंग्लिश परफेक्ट लागतं आणि त्याच्या थ्रू तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये विथ स्कॉलरशिप ॲडमिशन मिळेल एम एस प्लस पीएच डी साठी ओके अँड यू कॅन गेट द जॉब ऑप्शन देअर ओनली राईट सो दिस इज ऑल्सो ऑल्स वन ऑफ द ऑप्शन ऑफ हायर हायर स्टडीज ओके ओके आता हा मोस्ट इम्पॉर्टंट वन जसं तुम्हाला मग अशी सांगितले एक्झाम ओके कॅट मॅट बघितला आपण आता हा आहे तो सेपरेट गेट एक्सक्लुझिव्हली फॉर इंजिनिअरिंग गेट ओके दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑप्शन आता मी इम्पॉर्टंट कशामुळे म्हणतोय की तुम्ही आतापर्यंत ज्या एक्झाम बघितल्या मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये कसं आहे कुठं पन्नास टक्के इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे पन्नास टक्के ऑदर सिलेबस आहे कुठं ऐंशी टक्के इंजिनिअरिंग कुठे ट्वेंटी पर्सेंट अदर सिलेबस आहे गेट असा ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये नाईन्टी एट पर्सेंट इंजिनिअरिंगचा सिलेबस आणि दोन टक्के सिलेबस फक्त काय एक दहा मार्काचं ऍप्टिट्यूड आणि पाच मार्काचं इंग्लिश एवढंच फक्त आहे बाकी सगळा इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे आणि गेट एक्झाम तुम्ही थर्ड इयरला देऊ शकता फायनल इयरला देऊ शकता इंजिनिअरिंग झाल्यावर पण देऊ शकता आणि स्कोअर सध्या तुमचा दोन वर्षासाठी व्हॅलिड okay? आहे ओके आता गेट मधून हे चार बेसिक ऑप्शन आहेत हायर स्टडीज की जे तुम्हाला एमटेक किंवा एमटेक आणि पीएच डी साठी मे बी तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये आय आय टी साठी ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल होती परंतु नाही मिळालं वन मोर ऑप्शन इज देअर फॉर एमटेक अँड पीएचडी तर गेटमध्ये जर तुमचा स्कोर चांगला आला तर तुम्हाला यू कॅन गेट ॲडमिशन इन आय आय टीज ऑर एन आय टीज ऑर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस फर्स्ट प्रेफरन्स काय असेल आय आय एस सी आय आय एस सी बेंगलोर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स दुसरा असेल आय आय टीज त्यापैकी आता जुने आय आय टी आहेत नवीन आय आय टी आहेत जवळजवळ पंधराच्या आसपास आय आय टी आहेत जुने सात आणि नवीन सात ते आठ ओके आय आय टी बॉम्बे आय आय टी दिल्ली आय आय टी मद्रास आय आय टी चेन्नई ओके सो मेनी आय आय टीज त्याच्यानंतर एन आय टीज आहेत एन आय टी भोपाळ एन आय टी नागपूर एन आय टी क्रांची एन आय टी झारखंड एन आय टी जम्मू आहे ओके तर हे सगळे भरपूर याच्यामध्ये इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला विथ स्टायपेंड कीप इट इन माइंड सध्या स्टायपेंड एमटेक साठी बारा हजार रुपये आहे मंथली म्हणजे तुम्हाला बारा हजार रुपये मंथली स्टायपेंड मिळेल एमटेक साठी आणि एमटेक प्लस डी असेल तर पीएडीचा स्टायपेंड आहे बत्तीस हजार रुपये ओके तर गेट थ्रू तुम्हाला हे एमटेक साठी ऍडमिशन मिळेल हा एक ऑप्शन आहे पी एस सी ऑप्शन सगळ्यात शेवटला घेऊ आपण कारण तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर आहे जे आर एफ आणि एसआरएफ जे आर एफ आणि एसआरएफ म्हणजे काय जुनियर रिसर्च फेलोशिप किंवा सिनियर रिसर्च फेलोशिप जसं की तुम्हाला काय होतं की भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे या ठिकाणी जायची इच्छा आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे इस्रो आहे या ठिकाणी जायची गरज आहे डीआरडीओ आहे म्हणजे हे स्पेस इन्स्टिट्यूट डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तुम्हाला माहित असेल बी आर सी काय करतं न्यूक्लिअरवर वर्क करते डीआरडीओ काय करते डिफेन्स रिलेटेड इक्विपमेंट तयार करते ओके आणि इस्रो काय करते की स्पेस तर या ठिकाणी जे आर एफ आणि एस आर एफ चे ऑप्शन असतात म्हणजे काय जे आर एफ आणि एस आर एफ टेक प्लस पीए सेपरेट प्रोग्राम आहे स्पॉन्सर्ड म्हणजे या ठिकाणी तुमचा तो जॉब पण असेल प्लस एज्युकेशन पण चालू असेल एमटेक किंवा पीए डीचं तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गेट थ्रू जायला मिळेल तिसरं आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट काही काही कंपन्या अशा आहेत की ज्या गेटचा स्कोर कन्सिडर करून तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूचा कॉल देतात फॉर एक्झाम्पल एल एन टी आहे एच सी एल आहे ओके समटाईम्स टाटा मोटर इज ऑल्सो प्लॅनिंग टू कॉल तर ह्या गेट थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी देखील डायरेक्ट कॉल मिळेल किंवा तो केला जाईल right? हे ऑप्शन आहेत आता आपण येऊया मोस्ट अट्रॅक्टिव्ह ऑप्शन दुसरा जो आहे यूचा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ओके नाव लिसन व्हेरी केअरफुली व्हेरी अट्रॅक्टिव्ह ऑप्शन अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रातील फार कमी लोक याला प्रेफर करतात म्हणजे तयारी करत नसल्यामुळे ते त्या ठिकाणी जाऊ शकत नाही बट तुम्हाला जर गव्हर्नमेंटचा जॉब आणि प्रायव्हेटची ची बेनिफिट लक्षात घ्या मी काय म्हणतोय गव्हर्नमेंटचा जॉब आणि बेनिफिट प्रायव्हेटची आता डिफरन्स काय गव्हर्नमेंटचा जॉब कसा असतो तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट चेंज झाले की लगेच आपण काय म्हणतो त्याला वेतन आयोग लागू होतो पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग सहा सहा महिन्याला हे वेतन आयोग लागू होतात आणि वेतन आयोग लागू झाले की लगेच सॅलरी इन्क्रीमेंट ठीक आहे ना आणि गवर्नमेंट सॅलरी तुम्हाला माहिती आहे मोस्ट बेनिफिशल जॉब सिक्युरिटी गव्हर्नमेंटची आणि प्रायव्हेटच काय की मध्ये वर्किंग फ्रीडम असतं तुम्हाला प्रेशर नसतं गेटिंग जेवढं जा जास्त काम कराल तेवढी जास्त सॅलरी म्हणजे हे दोन्ही बेनिफिट तुम्हाला एका ठिकाणी मिळू शकतात आणि तो ऑप्शन आहे पीएसयू पीवर गव्हर्नमेंट मध्ये जर गेलात तुम्ही तहसीलदार म्हणून जॉईन झालात ठीक आहे ना तुम्ही तहसीलदार झालात कलेक्टर झालात तर त्या ठिकाणी काय जॉब चांगला आहे परंतु प्युअर गव्हर्नमेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये काय की इंटरफरन्स पॉलिटिकल प्रेशर हे भरपूर असतं तुम्हाला माहित असेल किंवा कोणाचे वडील वगैरे जर गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असतील म्हणजे याच्यामध्ये झेडपी पी पंचायत समिती किंवा तुमच्या कलेक्टरेटला तर या ठिकाणी पॉलिटिकल प्रेशर तुम्ही बघता पॉलिटिकल प्रेशर भरपूर असतं लोकांच्या समस्या भरपूर असतात ओके दॅट टाइम यू विल अ प्रेशर परंतु हा पीएसयू असा ऑप्शन आहे की सॅलरी गव्हर्नमेंटची आणि फ्रीडम प्रायव्हेटचा गेटिंग नो एनी पॉलिटिकल चाल अँड व्हेरी सो विल सी नाव पीएसयू इज बेसिकली पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ओके एक्झाम्पल देऊयात तुम्हाला लक्षात येईल हिंदुस्थान पेट्रोलियम एच पी आपल्याकडे एच पी च पेट्रोल आहे एच पी डिझेल आहे एच पी च ऑइल आहे एचपीचा गॅस आहे इंडियन ऑइल इंडियन ऑइलचं पेट्रोल आहे डिझेल आहे गॅस आहे आणि इंजिन ऑइल सुद्धा त्यानंतर तुमचं भारत हेवी इलेक्ट्रिकल्स ऐकलं असेल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हे काय करतं टर्बाईन बनवतात ओके एन टी पी सी आहे आता हे जर नाव ऐकलं असेल जे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत आपल्या सोलापूरला युनिट आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन परभणीला आहे एन टी पी सी ओके काय okay? okay? आहे थर्मल थर्मल पॉवर स्टेशन असतात कोलपासून कोल अँड वॉटर बाय दी इलेक्ट्रिसिटी ओके आर प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी तर हे सी आहे कोचिन शिपयार्ड म्हणून आहे जे शिपयार्ड मध्ये काम करतात शिपयार्डची कंपनी आहे ओके असे भरपूर असे आहेत तुमचं तुम्ही जर बघितलं आपण वी आर ऑल फ्रॉम फार फार्मिंग बॅकग्राऊंड तुम्ही जे तुमचं फर्टिलायझरचं हे असतं पाऊच असते त्याला आपण पोत म्हणतो ओके आपल्या म्हणजे खताचं जे हे असतं बॅग असते खताची बॅग त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा कंपनीचं नाव तुम्ही कधी वाचले युरियाच्या याच्यावर बघा आर सी एफ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स किंवा इफको इफको असते की नाही इफको किंवा आर सी एफ इंडियन फार्मर फर्टिलायझर्शन फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन इफको आर सी एफ हे सगळे काय आहेत हे पी एस यू आहेत पीएसयू चा मिनिंग काय झाला की त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पार्ट हा गव्हर्नमेंटचा आहे पार्ट म्हणजे काय शेअर आणि वीस ते तीस टक्के शेअर हा प्रायव्हेटचा आहे प्रायव्हेटचा म्हणजे म्हणजे कॉमन पीपल आर हॅव्हिंग द शेअर आता हा शेअर थोडासा कॉमन पीपलचा वाढला आहे तुम्हाला माहिती आहे की डिस सुरू झाली जसं तुम्हाला आणखी एक पीएसयू चा एक्झाम्पल द्यायचं फेमस सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ओके सो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन पीएसयू स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया इज पी एस यू बँक बँक ऑफ बडोदा बँक बँक ऑफ ऑफ इंडिया हैदराबाद आता बँक ऑफ हैदराबाद नाही राहिली ती मरिज झाली ओके ह्या सगळ्या पी एस यू बँक आहेत पण आय सी आय सी आय बँक प्रायव्हेट बँक देना बँक प्रायव्हेट बँक ओके ऍक्सिस बँक प्रायव्हेट बँक हा प्रायव्हेट आणि पी एस यू मला डिफरन्स आहे याच्या लक्षात ओके सो ज आर द पी एस दीएसयू ओके आता ह्या पी एस यू मध्ये मी का सांगतोय की ऑप्शन चांगला आहे तुम्हाला सॅलरी सांगतो वन ऑफ माय स्टुडंट ऑफ टू थाउजंड सेव्हन बॅच फ्रॉम मेकॅनिकल नाव देखील सांगतो सिलेक्टेड इन इंडिया लिमिटेड हा एक स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटचा पीएसयू आहे की जे प्रोजेक्ट्सवर काम करतात इंजिनियर्स इंडिया लिमिटेड इ आय एल त्याला डिग्री झाल्यानंतर गेट थ्रू त्या पीएसयू मध्ये सिलेक्शन झालं अँड हिज पॅकेज इज सिक्सटीन लाख रुपये किती पॅकेज आहे सोळा लाख रुपये विचार करू शकता

तलाठी तर कोणाच एवढी सॅलरी नसते ओके दॅट इज द इनिशियल सॅलरी नाईन्टी थाउजंड रुपीज कोल इंडिया आहे कोल इंडिया कोल इंडिया ऑफरिंग अराउंड नाईन पॉईंट एट इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम यांचे ऍव्हरेज सॅलरीज टेन लॅक रुपीज ट्वेल्व लाख रुपीज असे पॅकेज आहेत ओके okay? आता या पी एस यू मध्ये जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक आहे थ्रू गेट आणि दुसरं आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट ओके okay? थ्रू गेट आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट जसं मी तुम्हाला गेट सांगितलं आठंटी एट पर्सेंट टेक्निकल पार्ट दोन पर्सेंट काय फक्त ऍप्टीट्यूड आणि पाच क्वेश्चन इंग्लिशचे व्हेरी सिम्पल सो अराउंड हंड्रेड पर्सेंट इज अ टेक्निकल जॉब टेक्निकल एंट्री थ्रू गेट आता गेटमध्ये गेल्यानंतर बेनिफिट काय लक्षात घ्या तुम्ही जर गेटमधून पी एस यू मध्ये गेलात तर दोनच फिल्टर आहेत पहिला तुम्हाला गेटला स्कोअर लागेल एक साठ मार्क्सच्या आसपास साठ आणि साठ प्लस सिक्स्टी अँड सिक्स्टी प्लस अँड देन

ते जर क्वालिफाय केलं तर टेक्निकल पेपर असणार त्याला कट ऑफ असणार ते जर क्वालिफाय केलं तर जी डी असणार त्याला कट ऑफ असणार ते जर क्वालिफाय केले तर इंटरव्ह्यू असणार विचार करा किती स्टेप वाढल्या चार चार स्टेप झाल्या बरं चार स्टेप असून तुम्हाला नॉन टेक्निकल पार्ट प्रिपेअर करावं लागणार आहे यू टू नॉन टेक्निकल पार्ट इश्यू ओके दिस इज ऑल्सो गुड चॉईस नो प्रॉब्लेम डायरेक्ट रिक्रुटमेंट बट दॅट इज द बट थ्रू गेट यू दर फॉर गेट गेट अ गुड स्कोर अँड गेट द इंटरव्ह्यू लेटर ओके प्रोसेस काय असते जनरली याची की तुमचा गेटचा फॉर्म भरला की याची ऍडव्हरटाइजमेंट चालू होती रजिस्टर करायचं पी एस यूला आणि वेन एव्हर यू विल गेट अ गेट स्कोर अपडेट युअर गेट स्कोर ऑन द पी एस यू पोर्टल अँड यू विल स्टार्ट गेटिंग दी इंटरव्ह्यू कॉल्स आता याच्यामध्ये कोणकोणते पी एस एसयू थोडंसं आपण बघूया ओके आता ही पहिली कॅटेगरी आहे तीन कॅटेगरीच आहेत महारत्न नवरत्न मिनी रत्न ओके महारत्न म्हणजे काय महारत्न पी एसयू मीन्स दीएसयूज हुज टर्न ओव्हर इज मोर टेन थाउजंड सी आर ऑर एज टर्न ओव्हर इज ट्वेंटी थाउजंड सी आर मी तुम्हाला त्याच्यापैकी काही काय नेम्स इथे दिले सी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स भेल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल कोल इंडिया सी आय एल गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया गेल Steel ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन हे काय करतं पॉवर ग्रीड जसं एन सी काय एन टी पी सी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतं आणि पॉवर ग्रीड हे त्याचं डिस्ट्रीब्युशन करतं ओके हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एच पी सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ओ सी एल एन टी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ओके सो दीज आर सम ऑफ दीज आर सम ऑफ दी पीएसयूज फ्रॉम महारत्न कॅटेगरी ओके आता याच्यामध्ये काय असणार आहे की महारत्न पीएसयू पीएसयूच सॅलरी आता टर्न ओव्हर कंपनीमध्ये जॉईन झाला तर यू विल गेट लाईक अ फ्लॅट व्हेकल कंपनी वेहकल अँड देन सॅलरी देट्रा ओव्हर अँड अबाव ओके एवढा बेनिफिट मिळतात सेकंड कॅटेगरी आहे नवरात्न त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टर्नवर असलेले याच्यामध्ये बघा कोण कोणते पी एस यू आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स mm, लिमिटेड की जे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतं बेल कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सी सी आय एल कंटेनर कॉर्पोरेशन म्हणजे काय करतं तुम्ही जर बघितलं मर्चंड नेव्ही हा प्रकार तुम्हाला माहिती आहे मर्चंड नेव्ही मर्चंड मध्ये काय असतं की मर्चंड मध्ये आपली रेग्युलर नेव्ही वेगळी डिफेन्स नेव्ही आणि मर्चंड मध्ये दिस दे आर कॅरिंग दी गुड्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री थ्रू दी

एन बी सी सी ही कन्स्ट्रक्शन ओरिएंटेड कंपनी आहे नॅशनल बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन एन एम डी सी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ओके कॉपर आयर्न ओके याच्यावर ऑइल इंडिया लिमिटेड एल पॉवर फायनान्स शिपिंग कॉर्पोरेशन आर ई सी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि राष्ट्रीय इस्पात निगम हे स्टील वर काम करते ओके

लाईक तुमचे हेवी ड्युटी जे आहेत जसं जेसीबी आहे तुमचं ओके जेसीबी ऑब्विसली डिफरंट कंपनी बट दॅट टाइप ऑफ देन भारत संचार बीएसएनएल इज ऑल्सो पीएसयू बीएसएनएल सेंट्रल वेअर हाऊसिंग कोलफील्ड कोचिन शिपयार्ड गार्डन रिच शिपयार्ड गोवा शिपयार्ड ओके आर सम मिनी मी तुम्हाला सॅम्पल दाखवलेत फक्त अराउंड यूज एवढ्या कंपन्या आहेत

आत्तापर्यंत सर तुम्ही सांगितलं ते मला जास्त जास्त म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल म्हणजे कोर ब्रांचेस साठी जास्त जास्त खूप होतात कॉम्प्युटर साठी काय यस यस कम टू दैट आल्सो यस ओके आता याच्यामध्ये बघा uh, हे जे पीएसयू आहेत हे ब्रांच ओरिएंटेड असं काही नाही आहे ओके फर्स्ट थिंग हा जो ऑप्शन आहे गेट इज ओपन टू ऑल 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 दी ब्रांचेस इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सिव्हिल मेकॅनिकल कॉम्प्युटर ओके

दिस हायर स्टडीज सिमिलर काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी ओके नॉट एनी branch ओरिएंटेड here ऑल्सो here ऑल्सो फक्त थोडंसं पीएसयू मध्ये काय की पीएसयू मध्ये पीएसयू मध्ये कम्प्युटर सायन्सला निग्लिजिबल आहे लेस म्हणण्यापेक्षा थोडस निग्लिजिबल ऑपॉर्च्युनिटी ओके बिकॉज दिस आर मोस्टली फॉर फ्रॉम कोअर ब्रांचेस आणि दुसरं जे आहे इंजिनिअरिंग सर्व्हिस ऑल्सो इन ऍक्च्युली इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस Uh, they don't recruit for a computer science graduate. They don't recruit for a computer science graduate. It is basically it is for, for coding. Sir. Sorry. Coding coding. Sir. Yeah, IES. No, no, actually, this is uh, see this IES is mostly recruiting for core branches and see whenever there is a requirement of computer graduates uh, for such uh, vacancies they are separately recruiting uh, through the different advertisement what the ies or uh, it is called as a central engineering services central engineering services okay what the advertisement is their regular advertisement it is for four branches sorry five branches civil mechanical electrical electronics okay so computer is not there in ies category but if there will be a requirement uh, from a computer graduates, sometimes required. That time they are going for a separate advertisement. Okay, obviously uh, they will also get a similar cadre. But if you think about the specifically about Indian Engineering Services exam, then it is for this uh, these branches. Okay. Now, now here, these are some of the options I have given. Like in a civil engineering, Indian Railway Services.

इलेक्ट्रिकलमध्ये ऑप्शन आहेत हे रेल्वे सर्व्हिस नेव्हल ऑर्डिनन्स पॉवर इंजिनिअरिंग डिफेन्स सर्व्हिसेस आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक आहे दीज ऑप्शन्स आर नथिंग लाईक दिस आर द डिपार्टमेंट्स ज्या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळू शकतं जसं आय एसमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे एकतर कलेक्टर व्हाल किंवा पोलिसमध्ये जाल मध्ये जाल किंवा मध्ये जाल ओके सिमिलर काइंड रेल्वेमध्ये डिफेन्समध्ये ऑर्डिन्स फॅक्टरीमध्ये ओके बट सी

कार्यकारी अभियंता ज्याला म्हणतो आपण तो जिल्हा परिषदला एकच असतो तो अख्या म्हणजे जिल्ह्यासाठी एकच असतो सो दॅट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पोस्ट डायरेक्टली यू आर गेटिंग थ्रू दी आय एस ओके रेल्वेमध्ये जाल तर यू आर डायरेक्टली गोइंग टू बी अ डी आर एम डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ओके ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये जाल हिअर इट इज गिव्हन इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिसेस फॉर ऑल ब्रांचेस इफ यू विल गेट द ऑप्शन थ्रू ऑर्डनन्स फॅक्टरी आता ऑर्डन्स फॅक्टरी म्हणजे काय mm -hmm. सी डीआरडीओ काय करतं की डीआरडीओ हे इन्व्हेन्शन करतं इक्विपमेंट जे आहे जसं ए केवन आहे राईट किंवा डिफेन्स इक्विपमेंट त्याचं इन्व्हेन्शन डीआरडीओ करतं आणि मॅन्युफॅक्चरिंग कोण करतं प्रोडक्शन इज बाय ऑर्डनन्स फॅक्टरी जसे आपली वर्ध्याला आहे ओके सो दॅट ऑर्डन्स अशा सोळा फॅक्टरी आहेत इंडियामध्ये सो इफ यू विल बी एन आय एस ऑफिसर for the Factory, you will be directly recruited as I AGM, 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 AGM means Assistant General Manager. Assistant General Manager, फॅक्टरी जॉब करायला गेलात तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल यू विल बी एज graduate इंजिनिअरिंग ट्रेनिंग तर तुम्हाला हो की जो कंपनीचा सेकंड लेवलचा ओनरच्या नंतर तो माणूस असतो ओके टू गेट अन एजीएम पोस्ट यू विल हॅव टू इन्व्हेस्ट ॲट लिस्ट फिफ्टीन टू ट्वेंटी इयर्स ती पोस्ट तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्ट मिळते इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये ओके दॅट इज द बेनिफिट राईट सो दिस इज वन ऑफ द कॅटेगरी आय ई एस बट दिस इज नॉट फॉर कंप्युटर इंजिनिअरिंग वेन एव्हर दर इज अ सेपरेट रिक्रुटमेंट रिक्वायरमेंट फॉर कंप्युटर ग्रॅज्युएट्स यू पी एस सी इज कमिंग विथ दी सेपरेट यू पी एस सी इज कमिंग विथ दी सेपरेट ऍडवर्टिजमेंट थ्रू दॅट यू कॅन ऑप्ट फॉर दी सेंट्रल सर्विसेस राईट पी एस यू ओके आता ऑप्शन कोणकोणते सांगितले मी तुम्हाला सी गेट थ्रू हायर स्टडीज पी एस यू जे आर एफ एस आर एफ ओके थ्रू एंट्रन्स एक्झाम्स इट विल बी एम बी ए हायर स्टडीज जर्मनी यू एस ए यू एस एस आर स्टेट सर्विसेस आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेक्निकल डिपार्टमेंटल आणि सेंट्रल सर्विसेस आय ई एस 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 सी अँड डिफेन्स सर्विसेस ओके सो आता याच्यामध्ये आपण कॅम्पस प्लेसमेंट आणखी घेतलेलं नाहीये ओके कॅम्पस प्लेसमेंट इज अ डिफरंट एरिया ओके आता टू द कॅम्पस प्लेसमेंट ऑल्सो राईट सो इन केस ऑफ कॅम्पस प्लेसमेंट वेर इट इज ओके ऑप्शन कॅम्पस प्लेसमेंट आता कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट

सो कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा असते ऍप्टिट्यूड टेस्ट विच यू मस्ट फोकस फ्रॉम फर्स्ट इयर ऍप्टीट्यूड टेस्ट मध्ये काय असेल नंबर सिस्टम असेल भरपूर टॉपिक आहेत त्याच्यामध्ये तर पहिले असते की ऍप्टिट्यूड टेस्ट असते त्याच्यामध्ये जर तुम्ही इफ गेट इफ यू विल गेट क्वालिफाईड हॅव अ सेकंड टेक्निकल टेस्ट टेक्निकल टेस्टमध्ये जर क्वालिफाय झाला तर थर्ड काय असणार आहे तुम्हाला जी डी असेल ग्रुप डिस्कशन आणि त्याच्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू याच लक्षात एवढ्या स्टेप्स असणार आहेत कधी कधी काय होते की ॲप्टिट्यूड टेस्ट आणि तुमची दुसरी टेस्ट टेस्ट टेक्निकल हे कंबाईन असतात काही काही वेळेस कंपनी टेस्ट कंडक्ट करत नाही सिम्पली टेक्निकल टेस्ट कंडक्ट करते ओके याच्यामध्ये okay? दोन बेसिक ऑप्शन आहेत हा झाला कॉमन प्लॅटफॉर्म याच्यामध्ये दोन बेसिक आहेत एक आहेत कोर कंपनीज अँड नॉन कोर कंपनीज ओके किंवा सॉफ्टवेअर कंपनीज कोर कंपनी म्हणजे काय जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर त्याच्यामध्ये ॲटलस खोपको आहे भारत फोर्ज आहे पॉश आहे ओके टाटा मोटर्स आहे दिस मिनी नंबर ऑफ कंपनीज सॉफ्टवेअर्समध्ये टी सी एस आहे इन्फोसिस आहे कॅप जेमिनी आहे ओके लावला आहे ओके सो दिस मेनी नंबर ऑफ कंपनीज आणि नॉन टेक्निकलमध्ये काय असेल की तुमचं प्रोफाईल काय असेल सेल्स इंजिनियर असेल ओके प्रिक्रुटमेंट इंजिनियर असेल तर मोस्टली नॉन टेक्निकल जे असतात त्याच्यासाठी तुम्हाला पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही लागत परंतु लाईक बायजू बायजू इज ऑल्सो ऑफरिंग जॉब टू द इंजिनिअरिंग पीपल बट वेन बायजू इज ऑफरिंग अ डेव्हलपमेंट काय असते डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह त्यांचं आहे दहा लाखाचं बायजूचं ओके अँड दे आर कंडक्टिंग ओनली वन नॉन टेक्निकल राऊंड दॅट इज ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू एवढंच टेस्ट घेत नाहीत काही नाहीत काही नाहीत समटाम्स टेस्ट पण टेक्निकल काहीच नाही इफ यू आर गुड विथ दॅट यू विल गेट लाख रुपीज पॅकेज नो एनी क्रायटेरिया सिक्स्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट काही नाही ओके सो दिस इज लाईक दॅट यू वन इज अ कोअर डोमेन अनदर इज अ सॉफ्टवेअर डोमेन ओके इफ यू वॉन्ट टू गो इन अ सॉफ्टवेअर डोमेन सी एस सी पीपल डोंट हॅव एनी प्रॉब्लेम यू शुड बी गुड विथ सी सी प्लस प्लस बेसिक परंतु आता डेफिनेशन चेंज होत आहेत सी सी प्लस प्लस इज अ बेसिक ना वट इज इट इज नॉट अ थिंग अ डिफरेंट यू शुड बी रेडी विथ द सी सी प्लस प्लस जावा पायथॉन डेटाबेस दिस मेनी नंबर ऑफ लँग्वेजेस ओके दुसरी गोष्ट मेकॅनिकल इंजिनियर असेल इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल सिव्हिल असेल मोस्ट ऑफ द थिंग्स आर नाव डायवर्टिंग टू द सॉफ्टवेअर सिव्हिल असेल तर त्याला नास्ट्रॉन शिकलं पाहिजे कॅट शिकलं पाहिजे मेकॅनिकल असेल तर त्याला ॲटो कॅड यायला पाहिजे प्रोई यायला पाहिजे कटिया एनसीस ओके इलेक्ट्रिकल असेल तर त्याच्या रिलेटेड सॉफ्टवेअर यायला पाहिजे ओके इलेक्ट्रॉनिक्स असेल तर त्याच्या रिलेटेड सॉफ्टवेअर यायला पाहिजे ओके कम्प्युटर ऑब्विस्तीन सॉफ्टवेअर्स बट फक्त आणि फक्त डिग्री जर असेल दहा पॉईंटर आहे तुम्हाला फर्स्ट इयर दहा सेकंड इयर दहा थर्ड इयर टेन फोर्थ इयर टेन आय विल नॉट गॅरंटी दॅट यू विल गेट अ जॉब बट यू शुड हॅव सम स्किल्स तर या सेट सेटमध्ये तुम्हाला यापैकी काही ना काहीतरी एक्स्ट्रा असायला हवं ऍडिशनल सॉफ्टवेअर नॉलेज ओके सो यू विल हॅव टू वर्क ऑन दॅट फ्रॉम द स्टार्ट राईट थोडस कॅम्पस प्लेसमेंट वर्क लाईक दिस आता शिफ्ट थोडस ट्रेंड चेंज आहे थर्ड इयरपासून कॅम्पस प्लेसमेंट सुरू व्हायला लागली आहे in a third year only they will hire you they will train you they will give project to you you will have to work on their project and if you give the satisfactory result you will be hired in a final year okay so mostly now companies are hiring and uh, giving the opportunity as an intern paid intern okay so the dimensions are changing you will have to work out uh, from the first year only don't wait to come for the third year or final year okay now

एनी हाऊ आय विल गो फॉर गव्हर्नमेंट जॉब नॉट अ डिफिकल्ट थिंग बट इफ यू आर डिसाइडे स्टार्ट वर्किंग ऑन दॅट ओके अॅडवर्टाजमेंट बघा सिलेबस काय आहे बघा कसे पेपर्स असतात किती कट ऑफ लागतं कट ऑफ किती असतं एक्झाम कधी असतात कोणकोणत्या एक्झाम असतात जर असं ठरवलं की एम बी ए किंवा एम एस करायचं आहे किंवा एम बी ए आपल्या इथं चांगल्या कॉलेजमधून करायचं आय आय एम मधून किंवा एम एस साठी आहे बाहेरच्या देशामध्ये इन साईड कंट्री इफ यू टू गो ओके स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर जी आर ई टेल If you want to go for uh, MBA in a quality institute like IIMs, start preparing for aptitude. What is aptitude? Mathematics. Only their speed and accuracy will be different. Okay. So anyhow, you will have to start working on anyone. Okay. So start working on the one of the option. These many number of options are there. I have given you all the basic ideas. Okay. So what I'll do? i'm just uh, putting here uh, my mobile number in the chat box so anytime if you are having any query you can approach to me and uh, we will work out on that i will guide you regarding what should be the option and if you want to prepare for any particular exam or campus placement that time that time i'll help you okay so this is uh, my mobile number and email id i'll share with you so start preparing from now only. Don't wait uh, for the things to happen. Okay. So this is my number. It is nine One more is remaining. Okay. One more three was remaining. Okay. So this is the mobile number and email ID. You can note it down and you can uh, be in touch with me. Okay. So now currently we are having limitation for this session. In between we'll have similar sessions and then we'll uh, go ahead. Okay. So uh, thank you so much. If you are having query, just text me on this number, or you can email to me. Right? Thank you so much for joining. Just as your regular practice, put up your roll numbers in a chat box, and then you can log out, and you can join for the next section at 11. Okay. Prasad, I think you missed so many things. Uh, you can call me, or you can just uh, text me for your any query. Okay.